और शरद पवार इस वक्त कुछ कह रहे हैं, सीधे लिए चलते हैं आपको। अरे भाई सांगू शकता की जे नाट्य सुरू आहे महाविकास आघाडी स्थापन करण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली, पण आता जे बंद आलंय त्यामुळे वाटतंय का की सरकार धोक्यात आलेलं आहे आणि 2.5 वर्षात महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तो फसलाय। आता 2.5 वर्ष महाविकास आघाडीने उत्तम कामगिरी केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। कोरोना संकट एक राष्ट्रीय संकट असताना या संकटावर मात करण्याच्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं। हे सगळं बघितल्याच्यानंतर हा प्रयोग फसला आहे असं म्हणणं त्याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे। सर, ज्याप्रमाणे संख्याचं बळ पाहता आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे, कारण संख्या त्यांच्याकडे जास्त आहे, महाविकास आघाडी अडचणीत आहे, हे तर मान्य करता? अडचण असं आहे, प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी खुल्या आहेत त्या काही नकारण्याचं कारण नाही, पण ज्यावेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इच्छा आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते लोकांना सांगतील। आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबर परिस्थिती आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल। यहाँ आने के बाद बहुमत किसका है वो सिद्ध होगा। पवार साहब जिस तरीके से शिवसेना के 50 विधायक क्लेम किए जा रहे हैं कि अब शिंदे गुट के साथ हो गए हैं और सरकार माइनॉरिटी में हो गई है और इस्तीफा देना चाहिए। सरकार माइनॉरिटी में है या नहीं ये एस्टेब्लिश करने का रास्ता विधानसभा है। विधानसभा में जब फ्लो चेस हो जाएगी तो पता लगेगा कि ये सरकार मेजॉरिटी में है। उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, काल ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी वर्षा सोडलं, त्याच्यानंतर हे वाटायला लागलं की कुठे ना कुठे सरकार मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे, तरी आपण हे होप पकडत आहे की सरकार जे आहे ते अजूनही आपल्या संकटातून मात करू अशा प्रकारची भूमिका आपण मांडतो। अशी स्थिती याच्या पूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आणि त्याच्यातून संकटची स्थिती महाराष्ट्र मैंने कई बार देखी है। मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल आणि ऐसी परिस्थिती से ये सरकार बाहर निकलेगी। सरकार चालू आहे हे सगळं देशाला कळेल। सर, आप लढने की बात कर रहे हैं, आप लढने की बात कर रहे हैं, संजय राऊत कह रहे हैं कि हम एमबीए से बाहर निकल आएंगे अगर सारे विधायक वापस महाराष्ट्र लौटे। बात ऐसी है कि जो लोग बाहर गए वहाँ के उनके नेता हैं, उनका कहना है कि वहाँ ये आघाड़ी में हम गए और वहाँ कांग्रेस राष्ट्रवादी इन पार्टी के खिलाफ हमारे मन में एक तरह की नाराजगी है, ये बात उन्होंने कही। इसीलिए संजय राउत ने जवाब दिया, आपका यही कहना है तो यहाँ आके कहो, हमारे सामने कहो और आवश्यकता हो तो हम बाहर फिरने के लिए भी तैयार हैं, मगर ये आसाम में बचकर नहीं, ये यहाँ आकर कहने की उन्होंने चिट्ठी दिखानी चाहिए। और यही बात कल उद्धव ठाकरे जी ने बताई।
पवार साहब क्या गृह मंत्रालय का फेलियर मानते हैं कि इतने सारे मंत्री, इतने सारे विधायक एक साथ निकल के सूरत चले जा रहे हैं, सरकार को या मिनिस्ट्री को इस बात की भनक नहीं लगी कि सूरत सारे 40-50 लोग साथ में जा रहे हैं? इससे कोई किसी का फेलियर इसका असेसमेंट करने का आज टाइम नहीं, उचित समय पर करें। महाराष्ट्र मुंबई की जो स्थिति है उस पर अजित पवार ने प्रत्यक्ष लोग हरवले आणि हे ऑपरेशन करणे याच्यामध्ये आज श्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसतात। एकनाथ शिंदे और उनके सहकारी ऊपर इतकी स्थानिक माहिती जरूर आहे, परंतु अजित पवार के पास इतनी जानकारी जरूर है आणि आसाम इसी परिस्थिती आम्हाला लोकांना अधिक वाटते राज्याच्या बाहेरची। आणि याला एकच उदाहरण मी सांगू इच्छितो की आता मी टेलिव्हिजनवर एकनाथ शिंदे यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट केले की एकनाथ शिंदे का एक इंटरव्ह्यू मैंने देखा उसमें उसका उनका स्टेटमेंट था एका राष्ट्रीय पक्षाचा, माझ्याकडे देशातल्या सगळ्या पक्षांची यादी आहे आणि या यादीमध्ये देशामध्ये राष्ट्रीय पक्ष कोण, एक भाजप, दोन देश में राष्ट्रीय पक्ष कौन, बीजेपी, कम्युनिस्ट पार्टी सीपीआई, कम्युनिस्ट पार्टी कांग्रेस सीपीएम, पांच इंडियन नेशनल कांग्रेस सोनिया गांधी आणि सहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ही सहा अधिकृत इलेक्शन कमिशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ये राजनैतिक दल चोवीस बघा की सीपीआय राष्ट्रीय पार्टी है काँग्रेस या सगळ्या राष्ट्रवादी या सगळ्यांचा हिस्सा साथ आहे का, जसं कोणी इन सभी दलों का इसमें हाथ है क्या? जे नाही हे जसं तुम्ही विचार केला तर आहेच कोणीही सांगण्याची गरज लागत दुसरी गोष्ट अशी आहे की सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक आम्हाला दिसते ते अजित पवारांच्या फरिशाचे आहेत असं मला वाटत नाही, माझ्या फरिशाचे आहे। उदाहरणार्थ सुरतला भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष शिवराज पाटील, आसाम में इन लोगों की व्यवस्था करने वाले लोग कौन है? पार्लियामेंट के मेंबर है संसद मध्ये अमल मिळतात त्यांचा सहभाग असेल याचा अर्थ काय समजायचा? आणि दुसरी गोष्ट अशी की आसाममध्ये संवन व्यवस्था ही करण्याच्या म्हणजे तिथलं राज्य सरकार अतिशय ॲक्टिव आहे, तिथलं राज्य आज भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे, वहाँ की सरकार बीजेपी के हाथों में है। इसे कौन आए नहीं ये सामने की गरज नहीं, नाव कहने की गरज नहीं, इसे कोई दिक्कत नहीं, पर चित्र जो दिखता है चाचा तुम कौन है ये तुम्हारे लोकान समझे कौन है ये आपको समझ में आ जाएगा। मागच्या वेळेस ज्याप्रमाणे चाणक्य नीतीने आपण भारतीय जनता पक्षाच्या राज्यातून आपले आमदार खेचून आणले होते, यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्याच याच्यामध्ये सत्तेच्या याच्यामध्ये आमदार आहेत, यावेळी ही फार मोठी अडचण वाटत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारचं भाष्य करताय की आपल्याला आपल्या बाजून येतील आमदार असं त्यांना इथे यावंच लागेल, इथे गव्हर्नरचं खुशाचं घ्यावं लागेल, ते विधानसभेचं घ्यावं लागेल, तर विधानसभेच्या प्रांगणात आल्याच्या नंतर मला माहिती नाही की आसाम आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते इथे येऊन
भारतीय जनता पार्टी के लोग यहाँ आकर उन्हें मार्गदर्शन करेंगे। अनेक तक्रारी आहेत की निधी जो आहे तो फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळत होता असं सुद्धा त्यांनी म्हटलं। ही वस्तुस्थिती नाही, हे असत्य आहे। वस्तुस्थिती नाही आहे की उन्हें निधी नाही मिळता है। त्यांनी जो निकाल घेतला आहे तो निकाल एंटी डिफेक्शन कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात सुद्धा त्याची प्रतिक्रिया येईल आणि म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे। यापेक्षा दुसरं काही नाही। मला आठवत आहे किंवा ज्यावेळी छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये आले दुसऱ्या सेनेत आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एकंदर त्याची 12-16 लोक होते। निवडणुका झाल्या, निवडणुकी छगन भुजबळ शिवसेनामध्ये तर बाकी सगळ्यांचा वहां ते सोडकर वो खुदीचा अनुभव हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे ही स्थिती काँग्रेसने आहे तो असामध्ये गेलेले त्यांचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आसाममध्ये गए शिवसेनाचे लोक काहीचे सांगाव काहीचे निवृत्त करावं म्हणून निधी उनके साथ भी बाकी याला काही अडचण नाही। पवार साहेब हिंदुत्व बगावत के पीछे आप बीजेपी की साजिश देख रहे हैं शिवसेना में जो बगावत हुई है। जवाब दिया आप मुझे कौन से लैंग्वेज में बोलना ये कंफर्मेशन नहीं कर सकते। आमदार गेलेले आहेत बंडखोरांमध्ये बरीच मोठी यादी आहे त्याच्यामध्ये बहुतेक जणांची केंद्रीय तपास यंत्रणाकडून यादी चौकशी झाली होती याच दबावामुळे कुठेतरी ते गेल्याचं कळतंय का असे की ते एकदम निष्कर्ष काढणं हे योग्य नाही त्याची मला ऑथेंटिक माहिती नाही पण ही गोष्ट कशी आहे त्याच्यातल्या काही लोकांची वेगवेगळ्या ज्या एजन्सी ज्या चौकशी करणारी त्यांच्यावर चौकशी चालू आहे किंवा होती आणि त्याचा परिणाम हा त्यांच्यावर काहीची झाला नसेल असं म्हणता येणार नाही। जांच एजन्सिया है वो देखना पड़ेगा कि किसी की जांच चल रही है क्या इस मामले में और ईडी का दबाव दोनों चीजों का आप कैसे देख रहे हैं। इसी बात है कि जाहिर साहब ये जो कहते हैं वो एनसीपी और कांग्रेस के साथ थे ढाई साल यानी एक दिन दो दिन चार दिन में और ये ढाई साल में जब हुकूमत हाथ में लेने के लिए उनको मौका मिला तब इसमें शामिल हो गए तब उनके हिंदुत्व का सारा इशू इनके मन में कब आया नहीं ये एक एक्सक्यूज है दूसरा कुछ नहीं। ये एजेंसी है इसका गैर इस्तेमाल हो रहा है ये बात सबको मालूम है। पवार साहब आपण उद्धव ठाकरेंना भेटायला गेला आहे इंडिया टीव्ही हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज़ गूगल प्ले स्टोर या ऐप स्टोर पर।